सदस्यवर फुले आंबेडकर साहूंचं नाव का घेतात, शिवाजी महाराजांचं नाव का घेतात? शिवाजी महाराजांचं नाव हे तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या अंतःकरणात गेलेलं आहे. शिवछत्रपती एक आगळा वेगळा राजा होऊन गेला. ज्यावेळेला सर्व महाराष्ट्र फलक्यांच्या हातामध्ये होता, कुठं मोगलांचं राज्य, कुठं कुतुबशहाचं राज्य, कुठं अदिलशहाचं राज्य, ही अवस्था या महाराष्ट्रामध्ये असताना 18 जातीच्या लोकांना एकत्र करून राज्य प्रस्थापित करण्याचं ऐतिहासिक काम कुणी केलं असेल तसे शिवछत्रपतींनी केलं. या देशामध्ये राजे अनेक होऊन गेले. चंद्रगुप्त मौर्याचं राज्य होऊन गेलं, मोगलांचं राज्य होऊन गेलं, अजिंक्यांचं राज्य होऊन गेलं, अनेकांची राज्य होऊन गेली. पण 300-400 वर्षाच्या नंतरसुद्धा सामान्य माणसाच्या अंतकरणामध्ये अनेक राज्य होऊन गेली, त्या राज्याचा कोणत्या राजाची आठवण तुम्हाला आहे हा प्रश्न विचारला, ते एकच उत्तर येतं आणि ते म्हणजे शिवछत्रपतींचं. सामान्य माणसाच्या अंतकरणामध्ये स्थान प्रस्थापित केलेला हा नेता होता आणि त्यांनी राज्य केलं ते राज्य भोसल्यांचं राज्य नव्हतं. दिल्लीचं राज्य मोगलांचं राज्य होतं, देवगिरीचं राज्य यादवांचं राज्य होतं, अजिंक्यांचं राज्य हे अजिंक्यांचं राज्य होतं, शिवाजी महाराजांचं राज्य भोसल्यांचं राज्य नव्हतं, ते रयतेचं राज्य होतं, ते हिंदवीचं राज्य होतं. आणि म्हणून रयतेचं राज्य प्रस्थापित करण्याचा इतिहास ज्यांनी घडवला त्याचं स्थान तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या अंतकरणात सखोलंय, त्यासाठी कुणी सांगायची आवश्यकता नाही. सत्ता येते आणि सत्ता जाता येते, सत्ता जाते सुद्धा, पण सत्ता हजून वसल्याच्या नंतर पाय जमिनीला टेकवायचे असतात, सत्ता डोक्यात जाऊन द्यायची नसते, सत्तेचा गैरवापर करायचा नसतो. आज काय दिसतं? 2 वर्षाच्या पूर्वी या देशामध्ये ईडी नावाचा विषय माहीत होता, आज काय दिसतं? याच्यावर धार घाल, याचा गतीचा याला अटक करायचा प्रयत्न कर. ईडी फाटव, CBI फाटव, इन्कम टॅक्सचे लोक फाटव, ठिकठिकाणी लोकप्रतिनिधी सन्मानाने काम करत असेल त्याच्यावर एक प्रकारचा दबाव आणण्याच्या बद्दलचा हा प्रयत्न केला जातो. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 2 सहकार्यांना तुरुंगात टाकलं. कुणाला टाकलं? अनिल देशमुखांना टाकलं. काय त्यांच्याबद्दलचे आरोप आहे? त्यांच्याबद्दलचा आरोप पत्र सादर केलं आणि आरोप पत्र सांगितलं असं की 100 कोटीचा घोटाळा आहे. नंतर चौकशी झाली आणि त्या आरोप पत्रामध्ये बदल केला, नाही 100 कोटीचा नाही 4 कोटीचा आहे. नंतर पुन्हा एकदा ते आरोप पत्र बदललं आणि असं सांगितलं की आता 1 कोटी आणि 4 लाखाचं आहे. 100 कोटींनी सुरुवात करायची आणि शेवटी सांगायचं 1 कोटीचं आहे. आणि काही कारण नसताना एखाद दुसरा अधिकारी चुकीचं वागतोय, त्या अधिकाराच्या संबंधीची भूमिका घेतल्याच्या नंतर आज त्या अधिकाऱ्याची चौकशी चालू आहे. पण त्याच्या तुरुंगात असलेला नाही, तो अधिकारी चुकीचं वागतोय ही भूमिका घेणारे अनिल देशमुख त्यांना तुरुंगात पाठवलेले आहे. नवाब मलिक त्यांना तुरुंगात पाठवलं. काय केस आहे? 20 वर्षाच्या पूर्वी एक जागा घेतली. 20 वर्षाच्या पूर्वी या 20 वर्षात कधी दिसलं नाही. जागा घेतली, चेकने पैसे दिले, त्या ठिकाणी छोटे मोठे व्यवसाय चालू झाले आणि त्याच्यामध्ये यांचं नाव घातलं गेलं आणि त्यांना त्या ठिकाणी अटक केली गेली. आज अनेकांना या पद्धतीची एक प्रकारची दमदाती दिली जाते.
केंद्र सरकारला वाटत असेल, ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, अन्य विरोधी पक्ष असतील तर ते विरोधी पक्ष या पद्धतीनं ईडीचा वापर करून, सीबीआयचा वापर करून, आणखीन कोणाचा वापर करून जर आम्ही त्याचं तोंड आणि त्याचं काम बंद करू शकू हा जर विषयी त्यांना खात्री वाटत असेल तर ते मूर्खाच्या नंदनवनात आहेत. राष्ट्रवादीचा प्रत्येक कार्यकर्ता अशा प्रकारची किती संकटं आली तर मजबूतीनं त्या संकटाला तोंड देऊन त्यांचा योग्य प्रकारचा समाचार योग्य वेळी घेतल्याशिवाय राहणार नाही ही खात्री या ठिकाणी देतो.